जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। मनुष्य जीवनात सर्वात मोठी मूर्खता काय? तर ती मूर्खता ही आहे की मनुष्य जे पण कार्य करतो ते मी केलं, माझ्यामुळे झालं, हा मीपणाची लालसा आणि या लालसेची भावना मनुष्यासाठी फार हानिकारक आहे आणि तीच त्याला मूर्ख बनवत असते। या जगात ज्या गोष्टी घडताय, ज्या गोष्टी घडणाऱ्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही प्रत्येक वास्तवात पाहायला हव्या। जसं कुठलीही गोष्ट घडली तर त्याला ही गोष्ट मी केली, ही गोष्ट माझ्यामुळे झाली असं म्हणून काहीच फायदा नाही, कारण तुम्ही ही गोष्ट तेव्हा म्हणता जेव्हा ती गोष्ट तुमच्या फायद्याची असते। त्या गोष्टीमुळे तुमचं नुकसान झालं तर तुम्ही म्हणत नाही की ही गोष्ट माझ्यामुळे झाली। सामान्य मनुष्य स्वभाव मनुष्याला हे सांगतो। पण याचं नुकसान काय होतं? बोलून तर आपण देतो, पण या गोष्टीचं नेमकं नुकसान काय, तर हे आज आपल्याला जाणायचं आहे। ह्या मीपणामुळे मनुष्याला अहंकार चढत जातो। अहंकार फार हानिकारक आहे। ह्या मीपणाच्या अहंकारामुळे मनुष्य त्या गोष्टी करण्यास सुरुवात करून देतो ज्याचे त्याने स्वप्नही पाहिलं नाही, कारण अहंकारामुळे जेव्हा व्यक्तीला वाटतं की आता यश सुख समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत आहे, त्यावेळेस मी म्हणजे कोण ही मियत्वाची भावना त्याच्या अंगी जाणलेली असते आणि हीच भावना त्याच्यासाठी फार हानिकारक असते। आणि अशा अहंकार जेव्हा मनुष्याचा दूर होतो, जेव्हा हा मीपणा त्याच्यापासून नाहीसा होतो, तेव्हा त्याला समजतं की तो मूर्ख बनला आहे। म्हणूनच मनुष्याची सर्वात मोठी मूर्खता हीच आहे की तो जेही करतो त्या गोष्टीचा अहंकार ओढून घेतो आणि त्याला मीपणाची साथ आणतो।